इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा, जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवार यांचं आवाहन. 17 ऑगस्टला बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. महायुतीचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजना 5 वर्ष सुरू राहील, हा दादाचा वादा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंगाची हवा. बस आणि इतर गाड्याही गुलाबी रंगात रंगल्या. ठिकठिकाणी अजित पवारांचं स्वागत. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, आम्ही प्रोत्साहन देणार नाही. संजय राठोडांच्या विरोधातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टानं चित्रा वाघ यांना फटकारलं. प्रकरण मागे घेण्याबाबत वकिलांना कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. कोर्टाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं नाही, चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट. संजय राठोडचा राजीनामा घ्या बोलणारी चित्रा वाघ तोडघशी पडली. आता तरी उद्धव ठाकरेंवर बोंबळणं बंद करा. ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा. विभागनिहाय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर. सह्याद्री अतिथीगृहावर भाजप आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांच्या बैठका. भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडच्या हालचाली. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार, सूत्रांची माहिती. राज ठाकरे मराठवाडा दौरा आटोपता घेणार. 12 तारखेऐवजी 10 तारखेलाच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दौऱ्याची समाप्ती होणार. बीड आणि जालन्याची बैठक एकाच ठिकाणी होणार. कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका. ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तर घेणार. राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगेंचं वक्तव्य. रुपाली चाकणकर खडकवासलामधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक. अजित पवारांकडे खडकवासल्याच्या जागेची इच्छा व्यक्त केली, रुपाली चाकणकरांची माहिती. 2 वेळा आदेश मानला, आता संधी मिळाली नाही तर अपक्ष लढणार. भाजपच्या मिनल खदगावकरांचा बंडाचा इशारा. खदगावकर नांदेडमधील नायगावमधून लढण्यासाठी इच्छुक. लाडकी बहीण योजनेला पैसे पण जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत. पुण्यातील विवादित जमिनीबाबतच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कान उघडणी. ठाकरे कुटुंबीय संध्याकाळी 5:30 वाजता सोनिया गांधींची भेट घेणार. ठाकरेंची सकाळी अरविंद केजरीवाल यांचे कुटुंबीय आणि उपराष्ट्रपतींसोबतही तासभर चर्चा. मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींना भेटण्याची शक्यता. महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार. कुस्तीपटू विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये गोंधळ. विरोधी पक्षाकडून घोषणाबाजी करत सभात्याग. विरोधी पक्षाकडून नियमांचं उल्लंघन, नड्डांचा आरोप. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन. वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आठवड्याच्या अखेरपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. मुंबईत आज पावसाची शक्यता. रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला येलो अलर्ट.